इंदापूर तालुक्यातील अवसरी केंद्रामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन करून या शिक्षण परिषदेचे उद्घाटन श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे करण्यात आले. यावेळी दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती इंदापूर शिक्षण विस्तार अधिकारी श्री रुईकर तसेच केंद्र समन्वयक श्री साळुंके माजी मुख्याध्यापिका विजया शिंगटे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित शिक्षकांना नवीन शिक्षण प्रणालीप्रमाणे विद्यार्थ्यांना आव्हान देऊन त्यांच्याकडून नाविन्यपूर्ण पद्धतीने अभ्यास करून घेण्यात यावा अशी सूचना देण्यात आली. यावेळी शाळा तपासणी करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शाळेमध्ये सर्व प्रकारची माहिती पूर्ण करून ठेवण्यात यावी असे सांगण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे. प्रत्येक विद्यार्थी हा प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी उत्तम सहभाग नोंदवावा असे केंद्र समन्वयक श्री साळुंके यांनी सांगितले. यावेळी शिक्षण परिषद तज्ज्ञ शिक्षक श्री घळके नकाते मॅडम कवडे मॅडम बोराटे सर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास अवसरी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शेंडे यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी धनश्री गवळी. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.